पाण्यात भोग कसा पाडायचं ते शिकूया याकरता पाहिजे धागा रंगीत पाणी आणि एक जुना बल्ब पहिले आपण एक गेलेला बल्ब घेऊ त्यातली फिलमेंट आपल्याला काढायची आहे ती काढण्याकरता आपण एका मोठ्या माणसाची मदत घेऊया कोणी चालेल आई चालेल बाबा चालेल आपण बल्ब एका कापडामध्ये धरून त्याच्या बेसपाशी कुठल्याही टोकदार वस्तूंनी मारूया मग असा स्वच्छ साफ रिकामा बल्ब आपल्याला मिळेल सुंदर दिसतो आता अंदाजे सत्तर सेंटीमीटर लांबीचा धागा आपण बल्बमधनं ओवून घेऊया बल्बच्या छिद्रातनं तो आपल्याला पास करायचा आहे आणि मग आपण एक गाठ मारून घेणार हे केल्यानंतर अंदाजे पन्नास सेंटीमीटर लांबीचा धागा उरेल त्याच्या दुसऱ्या टोकाला पण अपन आपण एक गाठ मारू आता बल्बमध्ये आपण एक तृतीयांश रंगीत पाणी भरूया आणि मग धागा पकडून त्याला गिरकी देऊ गिरकी देत राहूया धाग्याला जोपर्यंत पूर्णपणे विळखा बसत नाही तोपर्यंत एकदा विळखा बसला की बल्बला सोडून द्या की तो गरागरा फिरायला लागेल आणि जसजसा वेग पकडेल तुम्ही पाहाल तर पाणी वर चढायला लागेल सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बराच वेग पकडल्यानंतर तुम्हाला दिसेल की खालच्या बाजूला तर एक मस्त भोक पडलंय हे बघा खालनं कसं दिसतंय ते सेंटिफिकल फोर्समुळे पाणी सगळं वर चढायला लागलंय आणि त्यामुळे खालती एक पोकळ भोक तयार झालंय हे दिसायला किती छान दिसतं आता वेग जसा कमी होईल तसं पाणी परत खालती उतरायला लागेल आणि भोक बुजून जाईल बघा वेग कमी झाला भूक पण गेलं आता आपण परत खेळू शकतो परत गिरकी देऊन विळखा मारू शकतो खूप मजा येते बघायला त्याला